भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईच्या काळा चौकी विभागामध्ये एका सोनाराच्या दुकानातून 2,85,00,000 चोरी झाली आहे. रात्री दुकानाचं शटर तोडून चोरट्याने हा डल्ला मारलाय. दुकानात बसवलेली सीसीटीव्ही सुद्धा या चोरट्याने लांबवले, त्यामुळे चोरांची ओळख पटवणं ही कठीण झालंय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे. तब्बल 2,85,00,000 ही चोरी झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. मुंबईच्या काळा चौकी विभागामध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानावर सुमारे 2,85,00,000 दरोडा पडलेला आहे. मी याच ठिकाणी उभा आहे आणि माझ्या मागे बघू शकता, हेच तो मंगल ज्वेलर्स म्हणून आहे. या मंगल ज्वेलर्सच्या आतमध्ये पहाटेच्या वेळेला काही दरोडेखोर आले होते आणि त्यांनी आतमध्ये घुसत हा जो 2,85,00,000 ऐवज आहे तो त्यांनी चोरून नेलेला आहे. यामध्ये मुख्य म्हणजे जो सी सी टी व्ही ज्या या कॅमेरे या दुकानाच्या बाहेर लावण्यात आले होते की आतमध्ये दुकानामध्ये जे होते त्याच्यातला जो रेकॉर्डिंग करण्याचा जो डी व्ही आर असतो तो देखील या चोरट्यांनी लंपास केलेला आहे. यासाठी मुंबई पोलिसात देखील आता कार्यरत झालेले आहे आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद करून याचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. नेमका हा याच्या मागे कोण सूत्रधार आहे, कोणी चोरी केली याचा तपास जे आहे मुंबई पोलीस करत आहेत. मात्र ही मोठी 2,85,00,000 जी चोरी आहे ती लवकरात लवकर उघड कशी होईल यासाठी मुंबई पोलीस जे आहेत आता कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे राज्याच्या उपराजधानीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. 24 तासात नागपुरात 535 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. गेल्या 2.5 महिन्यातली नागपुरातली ही सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ आहे, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. 24 तासात शहरात 2 तर ग्रामीण भागात 2 कोरोनानं बळी घेतलाय. नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना लग्न समारंभात कोरोना नियमांचा विसर पडल्याचं चित्र दिसतंय. कोरोना नियमांचं उल्लंघन करत गर्दी करणाऱ्या समारंभांवर मनपानं कारवाईचा बडगा उगारलाय. नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकानं मंगळवारी शहरातल्या 7 सभागृहांवर कारवाई करत 37,000 दंड वसूल केलाय. जालना जिल्ह्यात कलम 144 पुन्हा लागू केलंय. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनानं निर्णय घेतलाय. जालना जिल्ह्यात उपोषण मोर्चे निदर्शकांवर बंदी घालण्यात आलेली आहे, तर शासकीय निमशासकीय कार्यालयात निवेदन देण्यासाठी फक्त 5 परवानगी दिली आहे. 16 मार्चपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. याआधी सुद्धा प्रशासनानं 144 कलम जिल्ह्यात लागू केलं होतं. तर आफ्रिकेतल्या नवकोरोनाचे भारतात रुग्ण आढळले. जानेवारीत लाल मातीतली कुस्ती म्हणजे